नौकरी का सोडली सा शेयर अचानक इट्स भाई इथे ती सीमा बॉस माझी आणि ही इथे बायकांना ना अक्कलच नाही काय 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 समजता का तुम्ही स्वतःला हा बिझनेस करायची ना अक्कल नाही भाई या लोकांना मी होतो ना तिथे म्हणून लग्न लागत होती आता बघा भाई कशी वाट लागते कंपनीची अरे अक्कल कवडीची नसली तरी पैशाचा माज आहे बाकी काही नाही तुला सांगतो तुझ्याशिवाय पान हलणार नाही तिचं दादा अरे पण अशी अचानक का सोडलीस नोकरी आता तोंडावर समीरच्या ऍडमिशन आहे घरात टेन्शन आहे थोडे दिवस तरी थांबायचं अच्छा बर काय करायचं होतं मी नाही तू माझ्यापेक्षा जास्त शिकली आहेस तुला अक्कल जास्त आहे ना सांग काय काय करायचं होतं मी 12वी केली आहेस फक्त समजलं ना मला जास्त अक्कल नको शिकूस 9 ते 5 जॉब काय असतो ना करून बघ मग कळेल असं नाही दादा मग कसं कसं सांग मला ए गॅरेज कोण चालवणार मी चालवणार काय काम करतेस का तू एका दुसरी गाडी कुठली दुरुस्त करतेस हा आणि नंतर या रिकाम तिकड्या लोकांबरोबर गप्पाच मारत बसतेस ना काय काम करतेस तू इथे भाऊ राब राब राबतो दिवसभर त्याचं कौतुक नाही भाई या समीरचं कौतुक हिला हा नोकरी सोडली म्हणून सपोर्ट करायचा तर मला विचारते नोकरी का सोडली भाई बसायचं ना बसायचं ना चला तुला अक्कल आहे नाही अरे त्या समीरला लाडवत बसण्यापेक्षा मोठ्या भावाचं बघ काहीतरी तकडा बेकडा बनव जरा शेंगदाणे तळ नाही झालं ऍडमिशन तर काही फरक पडत नाही कळलं देवा शपथ सम जग इकडचं तिकडे झालं तरी तुझं ऍडमिशन होणारच माझी जी परीक्षा बघायची ती बघू देत स्वामींना भाई आणि दादा कधीच ऐकणार नाही ना समोर हे बघ काही पण झालं तरी ते आपले वडील आहेत आणि दीपक दादा आपला मोठा भाऊ त्यामुळे आपल्या माणसांबद्दल असं कधीच विचार करायचा नाही समजलं आपली माणसं दीपक राव बरं गेलं ना खरं म्हणजे हा ना जॉबच नव्हता तुझ्यासाठी हे काय आपल्या रक्तातच नाही रे मुला मी माझाच मुलगा आहेस तू माझ्यावरच गेलाय की नाही माझ्यासारखाच आहेस नो गुलामी शाबास चल सुरू कर मार गेली नाही कमी
जरा झोप घ्यावी माणसांनी. डोकं शांत राहत आहे का नाही? डोकं काय? डोकं चालेल. औषध घेतलं ना आता आपण? काय दोन दोन दिसतात रे गोट्या. बाई खरी पाहिजे ना, असंच कळलंय का? बाई बाई क्वीन काय? ती गाडा ना बाजूची ब्लॅक वाली. अरे आता आहे ना ते लदला बिलकुल समोरच आहे, काढून घेतो ना कव्हरच बघू नंतर. बघा गेली. आता बघ कव्हर बघ कसा काढतो. अरे मालकीन बाई. बोला कशासाठी थांबलाय तिथे? अजून काही बोलायचंय? या बोलून घ्या मग खेळतो आम्ही. बोला दादा. भाई सॉरी, मला खरंच समीरच्या ऍडमिशनचं टेन्शन आलं होतं म्हणून मी. पण सॉरी, मी असं बोलायला नको होत. बोलायला नको होत, बोलून झाल्यानंतर तुला अक्कल येते ना दादा. अरे मला नोकरी म्हणजे काय हे माहीतच नाही, मला बाकीचं काही कळत नाही. हे कार्बोरेटर, टायर ट्यूब, इंजिन ऑइल, टूल बॉक्स आणि स्पॅनर हेच माझं जग आहे. ह्या गाड्यांच्या जगात राहताना मी विसरूनच गेले की बाहेरचं जग हे खूप वेगळं आहे. मला वाटायचं की तिथले प्रॉब्लेम्स हे क्लच प्लेट रिप्लेस केला की सुटला. पण लाईफ मधले प्रॉब्लेम्स हे रिप्लेस नाही होत. आणि दादा मला कळते ना, काहीतरी टेन्शन असेल म्हणून तू नोकरी सोडली असेल. पण काही हरकत नाही. अरे तू काही काळजी करू नकोस, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. तसे बँकेत थोडं सेव्हिंग आहे, आपण लोन काढू, काही ना काहीतरी करून समीरचं ऍडमिशन आपण नक्की करू. तुम्ही दोघेही काही टेन्शन घेऊ नका. भाई खरंच सॉरी. टेन्शन फक्त अशाच लोकांना येतं ज्यांच्याकडे दुसरा कुठला प्लॅन रेडी नसतो. बरोबर. माझ्याकडे ना असा प्लॅन रेडी आहे ना भाई. तुला आता नाही सांगत काय बॅड लक असत ते. बस पनवती नको लागायला. काय बोलता भाई? असतात असत काही कधी कधी कोणी कोणी. फक्त आहे ना एकदा माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्या भाई. बघा ना तुम्ही बोट ठेवाल ना ती गोष्ट तुमची. बरं समजा सक्सेसफुल झाला तो काय तुझा प्लॅन असेल तर मला एक ना मस्त असा कुमदार बंगला आला. काय गेल काय आता काय भाऊजींचं पोट तर भरलेलंच असेल आजच्या पेटीमुळे. मग काय माझी डॉक्टर जाऊ कधी येते आपल्या घरी? इथे सगळे इंजिनियर त्यामुळे त्यांचा माणसांपेक्षा मशीनवरच जास्त जीव. आता कोणीतरी येईल
ज्याची माणसात जास्त इंटरेस्टेड असेल. सत्या कस्तुरीला नाही म्हणाय. इतकंच नाही, खूप रुडली बघलाय त्याच्याशी. ती खूप हर्ट झाली आहे असा रिपोर्ट आलाय माझ्याकडे. शिव, हे सगळं तू बसून बोलू शकतोस. बाबूसाहेब तुम्हीच सांगा, तुम्ही आमचे वडील आहात, तुमचा एक तरी निर्णय मी अमान्य केलाय असं झालंय कधी? मग सत्या कोणी झुगारणार? काय रे, काय म्हणतोय शिव? मी जेवतोय. आपण सगळेच जेवतोय ना इथं, पण त्यापेक्षा काहीतरी महत्वाचं घडलंय म्हणून तर एवढ्या पोट तिडकीने बोलतोय ना तो. मी काही रुडली वगैरे वागलो नाहीये तिच्याशी. तीच मुलगी माझ्याशी चुकीचं वागली आणि इनफॅक्ट बरं झालं, तिचा स्वभाव आत्ताच कळलं ते. पुढे भविष्यातले प्रॉब्लेम्स कळले. हा विषय माझ्यासाठी संपलेला. करेक्ट आहे. तुम्हाला वाढू का? नको. तू फक्त तोंड बंद ठेव. सिच्युएशन काय समजून घ्यायचं? मला जरा काम आहे. आपल्या नवीन शाळे संदर्भात आर्किटेक्ट बरोबर मीटिंग, व्हिडिओ कॉल आहे. तुम्हा सगळ्यांची जेवण होईपर्यंत थांबणं शक्य नाही. काय झालं असेल? सरळ आहे, माझ्याकडून त्या मुलीला पूर्व सूचना द्यायची राहून गेला. मुलगी असं बोलली असेल की आमच्या चिरंजीवांच्या तत्वात बसणार नव्हतं. बाबूसाहेब खरंच कमाल आहे, तुम्ही त्याला काहीच बोलत नाही. त्याच्या जागी मी असतो तर तुमचं म्हणणं काही करून मला ऐकावंच लागलं असत. प्रत्येकाकडून काम काढून घेण्याची पद्धत वेगळी असते शिव. तुला रागावून समजत. सत्यजितला मुद्दा पटवून दिला की आता तो मुद्दा त्याला पटणं जरा कठीणच दिसत आहे. पण बापूसाहेब, शिक्षण मंत्र्यांशी वाकडे घेणं आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. बघूयात काय होत आहे ते. काय माहित अजून किती मुलींना नाकारणार आहे हा मुलगा. याच्या नशिबात कोण आहे देवालाच माहिती. समयम, तू झोपला नाहीस? नाही, नाही झोपलो. ताई, तुला माझ्यामुळे खूप ऐकून घ्यावं लागत. म्हणजे किती त्रास करून घेतेस तू माझ्यासाठी. त्रास तो पुस्तक घेऊन ती वाचून त्यावर पेपर लिहिणाऱ्यांना होतो. आणि समोर ज्यांचे गाड्यांचे पार्ट्स आणि ग्रीसचे डाग दोस्त असतात ना, त्यांना कसला आलाय त्रास. समोर एक दिवस असं येईल ना की तुझ्या अभ्यासामुळे
तू आमच्या सगळ्यांचे त्रास मिटवशील. बोला शेख, कुठल्या कॉलेजात ऍडमिशन पाहिजे तुम्हाला? ताई, माझ्यावरती थोडीच आहे. ज्या कॉलेजमध्ये फॉर्म भरतो तिथे बघायला पाहिजे. अरे मी लिस्ट काढली ना, पण तू सांग तुला कोणता हवाय, तुझ्यासाठी बेस्ट कोणता आहे? मला जे हवंय तिथं स्वप्नात पण नाही मिळणार मला. बर, माझ्याकडे लिस्ट आहे, मी वाचते. वाचू? हो. तर नंबर 1 आहे, बापूसाहेब विचारे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. बापूसाहेब विचारे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. येस येस येस. अगं ताई तुला कसं माहिती, मला तेच कॉलेज हवंय. पण ताई तिथली मेरिट लिस्ट तर खूप जास्त आहे आणि फी तर. अरे यार समीर, एक प्रॉब्लेम संपला की दुसरा शोधून त्याच्यावर चिंता करायला हवीच का? आत्ता एन्जॉय कर ना, पुढचा कशाला विचार करतोयस? त्यासाठी आपण आहे ना. आणि समू आपण करणार तुझं ऍडमिशन. काय चारूचा वादा कड, बाकी सगळं गेलं उडत. ताई आई असली असती तर. खूपच घाई केली ना आपल्या आईने जायची, त्या देवाला पण वाटत असेल मुळी चांगली व्यक्ती माझ्याकडे का नाही. बर समू जा जातो झोप. हो. खऱ्यावरचा विश्वास उडेल इतके खोटे होत चालले. साधं सरळ जगणं मागे टाकत चाललोय आपण. बिना मुखवट्याची खरी माणसंच राहिली नाहीत का या जगात? मी या जगात एक दुर्मिळ प्राणी होत चाललो आणि बाकीचे सगळे कुठून तरी वेगळ्याच विश्वातून आलेत असं वाटतंय. कोणी असेल का या जगात माझ्यासारखं? आजकाल नेटवर्क खूप खराब असता तुझ्या इथं, जरा चित्रगुप्त काकांना सांगून चांगलं करून घ्या. 17 वर्षापासून बघतीये, काय फिकीर नाही तुला आमची. केवढी घाई होती का तुला तारा बनायची? तुला माहिती तुमच्यापेक्षा आमच्या इथलं नेटवर्क जास्ती चांगलं आहे, शिवाय 4G 5G. हा चिडवणार मी तुला. आम्हाला सोडून गेलीस तेव्हा केलास का हा विचार? सतराव्या वर्षी काही बनवून गेलीस मला समीरची. अग जाताना निदान पोळ्या तरी शिकवून जायच्या.
वाटते पण माझं मलाच शिकावं लागलं. तुला माहिती सुरुवातीला माझ्या पोळ्या जळायच्या तेव्हा बाई किती भडकायचे. मलाही वाटत यार कुणाच तरी हातच खावं, तुझ्या पदराला हात चावा. नाही आई रडत नाही आपण, ते आपल्या हाताला ग्रीस लागलं होत ना ते डोळ्यात गेलं. तुला आठवते राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची गोष्ट सांगितली होतीस तुम्हाला, त्या पक्ष्याचं बळ आणून स्वतः जळीन पण घरच्यांना त्याची झळ लागू देणार नाही आपण. आई उद्या समूचा ऍडमिशन त्या बापूसाहेब विचारे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये करणार. त्याला खूप शिकलं, काहीही झालं तरी त्याचं शिक्षण बंद पडू देणार नाही आपण. तू बघ सगळ्या प्रॉब्लेम्सला नडेन आणि पुढे जाईन. तू नेहमी वर बघ त्या विस्तीर्ण आभाळाकडे, त्या लुकलुकणाऱ्या चांदण्यांकडे, स्वतःच्या पायांकडे कधीच पाहू नकोस. फक्त तुझ्या समस्त जाणीवा संवेदना सदैव जागरूक ठेव. क्षणभर सुद्धा याचा विसर पडून देऊ नकोस की तू इथे का आलायस, या मातीशी नेमकं तुझं काय नात आहे. असंख्य संकट येतील, वादळ येतील, पण तरीही तुला वाट काढायची. तुझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही, कारण तुझ्यासारखा ध्यास कोणालाही घेता येत नाही. मला तुझ्या यशाची चिंता नाही, कारण मला माहिती आहे तू शिखर गाठेपर्यंत थांबणार नाहीस.